संस्थापक आचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी स्थापित केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील मंदिरांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान सलग 4 दिवस कृष्ण समर्पण सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवात देशभरातून 1000 कलावंत, 200 बालकलाकार आणि 50 संस्था शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्यवादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित करणार आहेत अशी माहिती मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, भक्ती भोसले आणि उपाध्यक्ष संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय भोसले म्हणाले, श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा वृंदावन चंद्र, जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणि गौर निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र आभूषणांनी सजवण्यात येणार आहे. याच मंदिराच्या आवारात श्री बालाजीचे सुंदर मंदिर आहे. या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. श्रीकृष्ण जन्म आणि लीलांवर आधारित कथासुद्धा मंदिरात चालू असणार आहेत. मुख्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव 26 ऑगस्ट रोजी म्हणजेच सोमवारी 4:30 वाजता मंगल आरतीने सुरुवात होईल. हरे कृष्ण महामंत्राचे 24 तास कीर्तन चालू राहणार आहे. रात्री 9:30 वाजता भगवंतांना दूध, तूप, मध, फळांचा रस अशा विविध द्रव्य पदार्थांनी हरे कृष्ण महामंत्राच्या घोषात अभिषेक करण्यात येईल. रात्री 11:00 वाजता भगवंतांना अनेक प्रकारचे अन्नपदार्थ, फळे, सुकामेवा, रस इत्यादींचा नैवेद्य दाखवण्यात येईल. त्यानंतर मध्यरात्री 12:00 वाजता भगवंतांची आरती होईल. मध्यरात्री 12:30 वाजेपर्यंत दर्शन चालू राहील. सुमारे 2 लाख भाविकांना प्रसाद वाटपाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. गीता आणि भगवतावर आधारित माहिती, आध्यात्मिक पुस्तके, पूजा अर्चेचे साहित्य, भेटवस्तू, अगरबत्त्या, धूप, जपमाळ, गो उत्पादने, आध्यात्मिक प्रश्नमंजुषा, आध्यात्मिक शंका समाधान, असंख्य प्रकारच्या फोटो फ्रेम असे भरपूर स्टॉल्स, त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्ससुद्धा मांडण्यात येणार आहेत. पुणे आणि परिसरातील नागरिकांनी भगवंतांच्या दर्शन, कथा आणि प्रसाद यांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू आणि विश्वस्तांनी केले आहे. मंदिराच्या परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भाविकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन मंदिराच्या व्यवस्थापनाद्वारे करण्यात आले आहे. हरे कृष्णा, नमस्कार. मी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन पुण्याचा उपाध्यक्ष आणि माझ्याबरोबर इस्कॉनचे प्रचार प्रमुख डॉक्टर जनार्दन चितोडे. तर आपण 26 तारखेला इस्कॉनच्या वतीनं ही जन्माष्टमी साजरी होती आहे आणि या जन्माष्टमीमध्ये जवळजवळ अपेक्षा अशी आहे की दरवर्षी जवळजवळ 2 लाख भाविक या कार्यक्रमामध्ये येत असतात आणि गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मंदिरानं 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत 4 दिवस एक आपण सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव ठेवलेला आहे. यामध्ये पुण्यामधले जवळजवळ 1000 कलाकार, नृत्य कलाकार, गायक कलाकार आणि वादक कलाकार हे दररोज 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत 5 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत असं 4.5 तास 4 दिवस हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा महोत्सव कृष्णस्मरणम नावानं होणार आहे. आलेल्या 2 लाख भाविकांना आपण प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर मंदिरामध्ये सकाळी जन्माष्टमी सकाळी 4:30 वाजल्यापासून जे दर्शन सुरू होईल ते रात्री 12:30 पर्यंत दर्शन चालू राहील. याचबरोबर मंदिराच्या वतीनं तिथे विविध स्टॉलचं आयोजन आपण केलेलं आहे. या स्टॉलच्या आयोजनामध्ये भगवद्गीतेवरती काही शंका समाधान किंवा लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक पुस्तकांचे स्टॉल, त्यानंतर वेगवेगळ्या गिफ्ट वस्तूंचे स्टॉल, प्रसादाचे स्टॉल असे विविध स्टॉल देखील तिथे लागणार आहेत. आणि या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून आपल्या महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे येणार आहेत आणि विमाननगरी जे आता वाहतूक याचे केंद्रीय मंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ पण या कार्यक्रमाला येणार आहेत. याशिवाय पुण्याचे कमिशनर डॉक्टर राजेंद्र भोसले, त्यानंतर पोलीस कमिशनर आणि यानंतर आपल्या पुण्यातले जे सगळे विविध पक्षांचे आमदार, नगरसेवक असे सगळे मान्यवर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी पण या कार्यक्रमासाठी येणार आहेत.